नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. परत अभ्यास का आता? या सॉर्ट ऑफ. मी निघते, बाय. मॅडम, माझ्यामुळे जात आहे का तुम्ही? सॉरी, पण मी अभ्यासाचाच विचारायला आलते. हॅलो, इतकी इम्पॉर्टंट नाही आहेस तू. अँड बाय द वे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुला शिकवायची परमिशन दिली आहे मी शौनकला. जमेल तितकं शिकून घे. थँक्यू मॅडम. बाय बाय. साहेब, बरं झालं यांनी पण परमिशन देऊन टाकली. आता तुम्हाला कोणाशीच खोटे बोलायला नको, म्हणजे अगदी मॅडमशी सुद्धा. आता सगळ्यांना सगळं कळलंय. हा, सगळं कळेल. साहेब, तुम्ही किती करता हो माझ्यासाठी? तुम्ही माझ्यासाठी जेवढं केलंय ना, तेवढं आजपर्यंत कुणीच केलं नाही. कोण करतो परक्या माणसांसाठी एवढं? म्हणजे तू परकी नाहीयेस. मी हे सगळं करतोय कारण तुम्ही चांगले आहात. निस्वार्थ भावनेने सगळं करताय. अगदी तसंच नाहीये मंजू. साहेब, मगाशी तुम्ही माझं कौतुक केलं ना, आता मला तुमचं कौतुक करून घेऊ दे. आणि तुम्हाला ते ऐकावंच लागेल. ती आपल्या घरी काम करत असल्याचा फायदा करून तू तिला तुझा सॉर्ट ऑफ प्रोटोटाईप केलास. यामागे तुझ्या काही फिलिंग्स नाही आहेत ना? रिसर्च व्यतिरिक्त आमच्यात काही नाही आहे. कधीच नव्हतं आणि कधीच नसेल. कळलं? हे बघ, तू तिला शिकवतोयस, याच्या मागे तुझाही काहीतरी पर्सनल अजेंडा आहे हे तिला समजलंच पाहिजे. तर लवकरात लवकर ते तिला सांग आणि मोकळा हो. मंजू, मला तुला काहीतरी सांगायचंय. सांगा ना साहेब. हेच की आपण उद्यापासून नवीन अभ्यास करूयात. आज जरा ब्रेक घेऊयात. ओके, ठीक आहे, येते. बोल, काय झालं? तू आता कसा फोन केला? बाबू बरे आहेत ना? नाही ग, म्हणजे हे तर काय बी बरं नाही बघ. म्हणजे काय झालं? तुझ्या भावाचा धंदा बुडाला. पोलिसांनी त्याला पकडलं होत आणि लई बेदम मारलं बघ. लय नुकसान झालं, पैसे बी बुडाले. म्हणजे आता सगळं तुझ्यावरच आहे. तुला सांभाळून घ्यायला हवं बघ सगळं. आई, तू शांत हो बघू. तू नको काळजी करूस आणि उगाच बीपी वाढवू नकोस. मी आहे ना, माझी नोकरी आहे अजून. म्हणजे तू हायस म्हणून चाललंय बघ सगळं. बरं, दादे कसं आहे? लय लागलंय का ग त्याला? हात बी तर नाही ना मोडला? अग, हात काय, त्याची बुद्धीच मोडली बघ. जाऊ दे गाय. हे बघ, तसही तो धंदा काही चांगला नव्हता आणि तिथं राहून ना आणखीन दादा गुंडागर्दीला लागला. त्यापेक्षा तो बुडाला धंदा. ठीक आहे, जाऊ दे. आपण समजतात आपल्याला. अरे तुला पोलिसांना माजलेले रेडेत रेडे. टायगर आलाय, टायगर दाखवेन त्यांना. आई, दाखवेन त्यांना आपण. हे बघ, तू काळजी करू नको, अजिबात टेन्शन घेऊ नको. माझाही नाही आणि दादाचाही नाही. कुणी काही करो ना करो, मी आहे ना, मी करीन सगळं. प्रणव,
बेबी उठ ना. प्रणव उठ ना, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय, उठ ना. काय झालं यार, 5 मिनिटं उभं ना प्लीज. अरे आपण त्या मंजूची एक्झाम घेतली ना, तेव्हापासून ती जरा जास्तच अशी शिकायला लागलीये, आणि असं करता करता ती अशी फाड फाड इंग्लिश सुद्धा बोलतीये. माझ्यापेक्षाही जास्त छान इंग्लिश बोलतीये ती. आणि यु नो व्हॉट, ती मला मला इंग्लिश मध्ये ऑर्डर सोडतीये की फेच मी अ ग्लास ऑफ वॉटर, असं म्हणाली रे ती मला. कधी तिची हिंमत कशी रे तुला असं बोलायची? अरे ती हे सगळं मला स्वप्नात म्हणाली, हेच सांगायचं होतं मला तुला. अरे पण पहाटेचे स्वप्न खरे होतात का रे? अरे बाकी ठीक आहे, पण हे काय तुझं स्वप्न खरं होईल असं मला वाटत नाही. म्हणजे शौनकनी भले तिला इंग्लिश शिकवलं तरी ती तुला ऑर्डर कशी काय देईल? मंजू शिकली काय नाही शिकली काय काहीच फरक पडणार नाहीये. हरतभार काय होईल, ती तुला पाण्याच्या ऐवजी H2O आणून देईल बस. अरे पण प्रणव तुला कळत नाहीये, ती जर पाण्याला H2O असं म्हणायला लागली ना तर तिला वाटेल ती आपल्या लेवलची झाली आहे नॉल. आधी त्या अॅनाने तिला फ्रेंड फ्रेंड म्हणून डोक्यावर चढवून ठेवलंय. आय टेल यू प्रणव, ही शिकलेली म्हणजे आपल्याला कंट्रोल करायला खूप अवघड जाणार आहे. पॉइंट आहे, आता मंजू स्वतःला कमी लेखते कारण तिच्याकडे कॉन्फिडन्स नाहीये, पण अचानक इंग्लिश बोलायला लागली तर तिच्यातला कॉन्फिडन्स वाढेल आणि मग ती आपल्याला विचारणारच नाही. रॅदर मला तर असं वाटतं ती आपल्याकडे कामच करणार नाही. म्हणजे आला का परत आणाय त्याचा प्रश्न? ओ गॉड, हे लक्षातच आलं नाही माझ्या आता. ओ नो नो नो, परत त्या अनायताला मलाच सांभाळावं लागेल अँड इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. ओके आय वॉन्ट. चिल चिल, रिलॅक्स रिलॅक्स. मंजू जर शिकली तर हा प्रश्न उभा राहील ना. आपण तिला तसं करूनच द्यायचं नाही, आपण तिला अभ्यासच करून द्यायचा नाही म्हणजे शौनक चिडेल आणि एका पॉइंटला शौनकचा तिच्या मधला इंटरेस्ट कमी होईल. हो चालेल, आपण ना तिची बुक्स गायब करूया. किंवा किंवा येस मंजू कम इन. साहेब आज इथं तुमच्या खोलीत बसून अभ्यास करायचा आहे. येस, आणि आता जास्त प्रश्न विचारत बसू नकोस, वेळ न घालवता आतमध्ये ये. बोला साहेब. आजपासून आपल्याला वेगळा अभ्यास करायचा. वेगळा म्हणजे? म्हणजे आता तू परीक्षा पास झाली आहेस ना, पुढचे येतात नको जायला. मग आता कुठल्या येतेचा अभ्यास करायचा? एक मिनिट थांब. साहेब हे गिफ्ट असेल तर नकोय मला, म्हणजे तुमची शाबासकीच पुरेशी आहे. झालं, अजिबात तुझा कौतुक म्हणून वगैरे तुला गिफ्ट देत नाहीये, अभ्यासासाठी देतोय. अभ्यास झाले की परत कर. ओके बर, तुला हा कसा वापरायचा मी शिकवेन. हे बघ, इथे आहे ना ती फिल्म डाउनलोड केली आहे, ती तुला बघायची. पण यावर? हो हे बघ, मी ही फिल्म इथे डाउनलोड करून ठेवली. कोणता पिक्चर आहे? तुला टायटॅनिक फिल्म माहितीये? हा मग पाहिली की मी. रिअली? इंग्लिश मधून? नाही हिंदी मधून. ओके, ही फिल्म इंग्लिश मधून तुला बघायची. हा, समजण्यासाठी खाली सब टायटल्स असतील. सब टायटल्स म्हणजे फिल्म चालू असताना जे खाली डायलॉग्स येतात ना त्याला सब टायटल्स म्हणतात. हा ठीक आहे सर. हे घे. एवढं खुश व्हायला काय झालं? तुला कळलं नाही बहुतेक, हा अभ्यास आहे. मंजू आता 9 वाजलेत सकाळचे, दुपारी 2 वाजेपर्यंत तुला ही फिल्म बघून पूर्ण करायची आणि तुला या फिल्म बद्दल जे काही वाटतं ना ते मला येऊन सांगायचं. साहेब माहितीये मला,
मी वेगळ्याच कारणासाठी खुश आहे. कोणत्या कारणामुळे? साहेब, आज पहिल्यांदा मी कोणापासूनही न लपवता शिकणार आहे. येते. तुला कधी काय सुचेल सांगता येत नाही. मॅडम, बेबीला स्कूल वॅनला सोडलं मी. ए, जायला सांगितलं? अगं, म्हणजे कुठे चाललीयस? अभ्यासाला. ओ, पण काम संपून अभ्यास करायचा असं डील झालं होतं ना आपलं. हे बघ, हे घे कपडे. खूप महाग आहेत ना? खूप म्हणजे खूप. आणि नाजूक पण आहेत, त्यामुळे ते मशीनला धुता नाहीयेत ग. पण मॅडम, आपण हे कपडे वॉशिंग मशीन मध्येच धुतो. तेच तर चुकतं ना, म्हणूनच खराब होतात असले महागडे कपडे. मग ड्राय क्लीनला द्यायचे का? मंजू, नाही, मोनिका म्हणत होती की आपण ड्राय क्लीनला देऊ, पण मीच म्हटलं की नको. रिस्क कशाला उगाच घ्यायची? मंजू धुवेल ना आपल्या हाताने. हे बघ, हे अनायताचे फेवरेट क्लोज, त्यामुळे ह्याला काहीही झालेलं तिला चालणार नाही. त्यामुळे तू एक काम कर ना, हे एक एक करून तूच हाताने धु ना नीट. अगदी आरामात धूत बस, अख्खा दिवस गेला तरी चालेल यात. ठीक आहे? ठीक आहे. धुते मी हे सगळे कपडे, आणि तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थित धुईन. व्हेरी गुड, हेच अपेक्षित होतं मला तुझ्याकडून. जा जा, धू जा. मंजू, सॉरी हा, मी या कामामुळे तुला आज अभ्यासाला वेळ मिळणार नाही ना, सॉरी. येते. मला कामाबरोबर शिक्षण पण करायचं होत, आता दोन्ही करायची संधी मिळाली खरी, पण अभ्यासामुळे कामाकडे दुर्लक्ष करून नाही चालणार, आणि साहेबांना पण ते नाही आवडायचं. कपडे धुते ना, म्हणजे तुम्ही म्हणला तसंच कपडे धुते हाताने. हो का? म्हणजे माझ्या तोंडावर खोटं बोलायला लाज नाही वाटत तुला? हे काय टाइमपास करत होतीस ना इथे? आणि हे काय, हे असे धुतात का कपडे? नाही, मी टाइमपास नव्हते करत, मी अभ्यास करता करता कपडे धुते. अभ्यास? हा अभ्यास आहे का तुझा? मंजू, एक लक्षात ठेव, तू ना इथे काम करायला येतेस. सो आधी काम करायचं आणि वेळ मिळाला की अभ्यास. हा असला टाइमपास करायचा असेल ना तर घरी निघायचं, कळलं का? हे अनायताचे आणखीन काही कपडे ते धुवून ठेव, माझे पण कपडे मी तुला आणून देते. आणि ओ, नीट बसून धुवायचे हा कपडे, कळलं का? बसायचं कसं इथं? हा
तुम्ही इकडे काय करताय? म्हणजे तू शांत बस. पण इकडे तिकडे का बघतीयस? 2 तासात तुला फिल्म कंप्लीट करायची, आठवतंय ना? असं नका करू, माझं काम आहे. कुणतरी बघेल, कसं दिसेल ते? कोणाला? अरे मला इथे कोण बघणार आहे? फिल्म बघ. हा मी बघते, पण मी काम करता करता बघते. ओके. अरे शौनक, असं कसं भिजलास? हा मॉम, ते मी पाय धुवायला गेलो होतो, तर अचानक वरून पाऊस पडायला लागला. आय गेस शॉवरचा टॅब ओपन राहिला असेल. काहीतरीच काय, शॉवर ओपन राहिला असता तर तुझं डोकं, टी शर्ट भिज, तुझी तर पॅन्ट भिजली आहे शौनक. नक्की काय झालंय शौनक? अगं काही काय, मी काय पाण्यात कपडे धुत बसणार आहे का? शौनक, तुझं आणि देवयानीचं भांडण मिटलं का? हो. नुसतं हो काय? काय म्हणाली ती? तू मंजूला शिकवलंस तर तिला काही प्रॉब्लेम नाहीये ना? हो, मी तसं तिला पटवून दिलंय. शी विल बी ओके विथ इट इव्हेंच्युअली. शौनक, त्या मुलीमुळे तू आम्हाला सगळ्यांना खूप दुखवलंयस. अरे तुझ्या अपेक्षा पूर्ण करण्याएवढी बुद्धी आहे का तिच्याकडे? मॉम, मला त्याबद्दलच तुझ्याशी बोलायचं. मंजू आजकाल खूप बिझी असते, त्यामुळे मला असं वाटतं की तिचं काम संपलं की जसं आम्ही बाहेर 1 तास भेटायचो, तसं आता आम्ही घरातच अभ्यास केला तर चालेल तुला? घरात म्हणजे कुठे? तुझ्या खोलीत? असंच काय नाही, एकदा आम्ही गच्चीत. कधी? म्हणजे मॉम, मी तिला जो विषय शिकवतो ना, त्याच्या संबंधित ठिकाणी मी तिला घेऊन जातो, पण सहसा आम्ही खोलीमध्येच बसू. तुझ्या खोलीत? पण दरवाजा उघडा ठेवून बसत जा. मॉम प्लीज. खूप हुशार आहे ही मुलगी, गरिबीचं नाटक करून तुला कधी कशात अडकवेल ना, काही सांगता येत नाही. मॉम, मंजूवर माझा पूर्ण विश्वास आहे, आणि महत्वाचं म्हणजे तिचाही माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, नाही तर ती तयार झालीच नसती ना. म्हणजे कोणाचा मोबाईल आहे हा? अभ्यासाच आहे. आणि डोळे का लाल झालेत तुझे? किती प्रश्न विचारतीय ग तू? ते कपडे धुताना साबण गेलं डोळ्यात, मन डोळे लाल झाले. इकडे हात भरून आलेत माझे कपडे धुवून धुवून, तरी पण मी अभ्यास करते आणि तू सतत प्रश्न विचार. कपडे धुता धुता कोणचा अभ्यास करतात ग? काही पण सांगतेस का मला? अग ते या फोन मध्ये ना साहेबांनी सिनेमा पाहायला सांगितलं होतं, तोच बघत होते कपडे धुता धुता. तू आणि तुझा अभ्यास वर फाणून देते, डोळ्याला लाव नाही तर अजून चूर चुरतील. सुमे, आय लव्ह यू. म्हणजे लोक पोरीला शिकवायला बाहेर पाठवत नाही, तिचं काहीतरी वाईट होईल म्हणून नाही, पण उगाच आपलं तिला कोणी काही जे काही बोलायचं ते स्पष्ट बोल बघू. शिक्षणानं प्रगती होत असेल, बदल नाही. काही गोष्टी आहेत तशाच राहतात. म्हणजे? म्हणजे हेच की ते साहेब आहेत आणि तू तू इथं काम करणारी मोलकरीण आहेस, आणि आता तुझं लग्न पण ठरलंय. तुला ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणजे अगं पण माझ्या लग्नाचा इथं काय संबंध? तू शौनक साहेबांच्या खोलीत जाताना जरा जपून राहत जा. हे बघ सुमे, माझा साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. तो सुरुवातीला असतोच, पण मंजू